मी राज्याचा काँग्रेसचा प्रमुख आणि आता खडे साहेब झाले, कालपर्यंत सोनियाजी होत्या, आमचं तिथं दिल्लीमध्ये फोन प्रस्ताव द्यायचा आणि ते डायरेक्ट येतात, कधी कधी ते सांगतात मी खालच्या लोकांना बोलत, वरच्या लोकांना बोलतो, वरतही कुठे प्रस्ताव मिळाला, खालतेही प्रस्ताव मिळाला, ते असं का बोलतात? हे पण बोलले आता मी अध्यक्ष आहे, आताही बोलतात ते, कुठला प्रस्ताव दिला, काय दिला, कोणाशी बोलते, त्यांनी सांगा होतं खरं, माझ्याकडे तर कुठलाही प्रस्ताव आला नाही, माझ्याशी कुठलंही बोलणं झालं नाही, आता दिल्लीत बोलले असेल ते सोनियाजींना, राहुलजींना किंवा खडगे साहेबांना, असं तिकडूनही काही मला निरोप नाही, माझी आता मध्ये झाले म्हणजे असं बोलतात ते, तुमच्याकडे प्रस्ताव येतो म्हणजे आमच्याकडे नाही, आता ते का बोलतात त्यांचा प्रश्न आहे, आपल्याकडून काही प्रस्ताव पाठवला जाणार आहे का? प्रस्ताव दिला नाही आम्ही, आमच्याकडून असं स्टेटमेंट पण दिलेलं नाही, ते देतात आहे, आम्ही पाठवलेलं आहे, ते देतात आहे, तर त्यांनी आमच्याकडे पाठवलंच नाही, आम्ही पाठवलाच नाही, आम्ही तर बोललोय नाही, जर तसा अधिकृत प्रस्ताव आला तर आपण त्याला प्रतिसाद, आम्हाला या देशाच्या बीजेपी जे देश तोडायला लागलेली आहे त्या तोडत असताना सगळ्यांना एकत्रित आणून आदेश वाचवायचा, आम्हाला त्यांचा प्रस्ताव आला आणि काय त्यांचा प्रस्ताव आहे ते समजून आम्ही आपसामध्ये बोलून चांगला प्रस्ताव असेल तर निश्चित